सर मी आपल्याला एकच विनंती करतो की तीच थाप तुम्ही पॅटोरवर ठेवा. भारत सरकार 24 फेब्रुवारी 2024 रोजी प्राइमिस्टर ऑफ इंडिया अनाउन्सिंग स्कीम. साहेब मोदीजींनी एक स्कीम अनाउन्स केलेली आहे की जगातलं सगळ्यात मोठं ऍग्रिकल्चर स्टोरेज मार्केट इंडियामध्ये राहील. 1.25 लाख करोड एवढी मोठी स्कीम या ठिकाणी अनाउन्स केली आहे. या काटोल भागामध्ये 12 लाख ऍव्हरेज मनोज तोरण फिगर घेतली करेक्ट 12 लाख टन ऑरेंज तयार होतात. 1 लाख टन जरी आपण या कोल्ड स्टोरेज नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून बांधू शकलो तो 20,000 रुपये टनाचा संत्र्याचा माल स्टोरेज केल्यानंतर 20,000 रुपये टन जो आहे तो 1 लाख रुपये टनाने विकला जाऊ शकतो. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मी आपल्याला एकच मागणी करतो की या काटोल भागाची जर उन्नाची करायची असेल तर ऍग्रिकल्चर बेस्ड इंडस्ट्री आल्याशिवाय या ठिकाणी काही होऊ शकत नाही. अरे हा प्राइम मिनिस्टर साहेबांनी जो प्रोग्राम मॅनेज केला आहे त्याची मदत आपण या ठिकाणी प्रेमाच्या रूपाने हात ठेवावा आणि संत्र्याचे उत्पादन जे शेतकरी आहेत त्यांना आपण मदत करावी एवढीच विनंती मी या ठिकाणी करतो. दुसरी एक छोटीशी विनंती करतो साहेब. आपलं नाव तर जगामध्ये रस्त्यासाठी पाण्याचं डिपार्टमेंट आलं तर आपण गंगा साफ करून टाकाल, रस्ता आला तर रस्ता मारून टाकाल. 156 अपघात झाले, 156 अपघात झाले. कोंढाई ते वडचिचोडी हा जो रस्ता आहे साहेब, आपण मंत्री झाल्याबरोबर कोंढाई ते वडचिचोडीला हा रस्ता, हा ब्रॉडगेज रस्ता करण्यात यावा ही विनंती आपल्याला या ठिकाणी करतो. आता जे सुबोध मोहित यांनी सांगितलं की आपल्या इथे कोल्ड स्टोरेज नाही, गोडाऊन्स नाही, प्री कुलिंग प्लांट नाही आणि ज्यामुळे संत्र्याचा भाव 20 रुपये किलो आहे तेव्हा बिचारा शेतकरी विकून टाकतो आणि कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवून मग 100 रुपयाच्या भावाने व्यापारी विकतो. म्हणून आपल्या तालुक्यामध्ये कोल्ड स्टोरेज झाले पाहिजे, प्री कुलिंग प्लांट झाले पाहिजे, ते खूप महत्वाचं आहे.